नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान या देशाला मिळावा असं बोलणाऱ्या या देशामधला पहिला माणूस मी होतो. त्याच्यानंतर बाकीचे बोलले आहेत. तीन वर्षापूर्वीच्या गुढीपाडव्याच्या सभेला नाही का ते नरेंद्र मोदींवरती बोलले होते. यावेळेला पण ते बोलतील. मी नाही बोललो, तेव्हा बोललो होतो. परत तशी वेळ आली तर बोलीन. इतरही विषय आहेत, तुमचेही वाभाडे काढायचे आहेत मला. म्हणजे गेल्या निवडणुकीच्या वेळेला ज्या वेळेला बहुमत शिवसेना भारतीय जनता पक्षाकडे आलं, आल्यानंतर पण ज्या प्रकारे तुम्ही मतदारांची प्रतारणा केली आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार बनलं, त्याच्या अगोदरचा एक पहाटेचा शपथविधी झाला तो फिसकटला आणि मग यांचं सरकार बसलं. आता या दोन्ही गोष्टींवरती मी बोलल्यानंतर ह्याच्यात भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट कुठची आली, ही तर स्क्रिप्ट अख्ख्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे. ते विसरले होते, फक्त आठवण करून दिली. ज्या वेळेला मी नरेंद्र मोदींवरती मी ज्या वेळेला बोलत होतो, त्यांच्या भूमिका काही मला नाही पटल्या. उघडपणे बोललो. आता हे सांगतायत की मला म्हणे ईडीची नोटीस आली म्हणून मी म्हणे मी ट्रॅक बदलला. मी नाही ट्रॅक बदलला, मला नाही लागत ट्रॅक बदलायला. पर ज्या वेळेला मी बोललो ती गोष्ट, उघडपणे बोललो की मला ह्या भूमिका नाही पटल्या. नाही पटल्या म्हणजे नाही पटल्या. पण त्याच नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये ज्या वेळेला एखादी भूमिका त्यांची, ज्या वेळेला त्यांचं धोरण 370 कलम ज्या वेळेला काश्मीर मधलं रद्द केलं, त्याला अभिनंदन करणारा पहिलं ट्विट माझं होत. नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा असं बोलणाऱ्या या देशामधला पहिला माणूस मी होतो. त्याच्यानंतर बाकीचे बोलले आहेत.